नमस्कार आपले स्वागत तेवीस आज फेब्रुवारी ठळक घडामोडी करुणा वाढत असल्याने नगर जिल्ह्यात लग्न समारंभ अंत्यविधी व सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले पंधरा मार्च पर्यंत हे निर्बंध लागू असतील लग्न समारंभातील एकूण उपस्थिती पन्नास जणांची तसेच अंत्यविधीसाठी वीस जणांना उपस्थितीची परवानगी असेल आजपासून रात्री दहा ते पहाटे पाच या काळात अनावश्यक फिरण्यावरही बंदी घालण्यात आली आहे संगमनेर येथील एका उद्योग समूहाशी संबंधित राज्यातील चौतीस ठिकाणांवर केंद्रीय प्राप्तिकर विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत तीनशे पस्तीस कोटी रुपयांचे बेहिशेबी व्यवहार आढळून आले एक कोटींची रोख रक्कम जप्त केल्याची माहिती सोमवारी प्राप्तिकर विभागाने दिली सतरा फेब्रुवारी रोजी ही तपासणी करण्यात आली होती जिल्हा प्रशासनाने लग्न समारंभातील गर्दीवर नियंत्रणासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे सोमवारी जिल्ह्यात काही ठिकाणी कारवाई झाली संगमनेरच्या घुलेवाडी येथील लॉन चालकाला प्रशासनाने वीस हजार रुपयांचा दंड केला तर नगर शहरात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी संयुक्तपणे मंगल कार्यालयांवर कारवाई केली शिर्डी येथून गावाकडे परतणाऱ्या भाविकांची कार महामार्गावरील दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल बसवर धडकली या अपघातात पाच जण ठार झाले नेवासा तालुक्यातील देवगड फाटा परिसरात नगर औरंगाबाद महामार्गावर सोमवारी भल्या पहाटे हा अपघात झाला ठार झालेले सर्व जालना जिल्ह्यातील मंठा येथील आहेत ते साई दर्शनासाठी आले होते श्रीरामपूर ते बेलापूर रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करणारे टपरीधारक व रहिवाशांना काल सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस बजावण्यास सुरुवात केली पंधरा दिवसांच्या आत अतिक्रमणे न काढल्यास सदर अतिक्रमण काढून साहित्य बांधकाम विभागात जमा केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे पुन्हा कोरोना लॉकडाऊन लागल्यास आर्थिक स्थिती बिकट होण्याच्या भीतीने राहुरी स्टेशन परिसरात मोलमजुरी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल घडली राज्यातील विमानतळाच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस सरकारने पंचवीस कोटी साठ लाख रुपयांचा सा निधी देण्यास मान्यता दिली आहे याच शिर्डी विमानतळासाठी पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे श्रीरामपूर तालुक्यातील महांका वाडगाव येथील शेतमजूर महिला मोटरसायकलवर मागे बसून जात असताना बिबट्याने अचानक झडप घातली बिबट्याने या महिलेस पाच फूट अंतरापर्यंत ओढत नेले महिला जखमी झाली असून ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या दे देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार